श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थांच्या दिव्य अनुभूतीच्या या कथनामध्ये सर्व रसिक भाविकांचं पुन्हा एकदा स्वागत। श्रोते हो, आपण पाठवत असलेले स्वामींचे दिव्य अनुभव फारच अप्रतिम असतात। असेच आपले अनुभव पाठवून महाराजांचे हे पवित्र कार्य समोर नेण्यासाठी आम्हाला सहकार्य करा। शक्य असल्यास अनुभवाचे व्हिडिओ रेकॉर्ड करून आम्हाला व्हॉट्सअपद्वारे पाठवा। आमचा ईमेल ऍड्रेस आणि व्हॉट्सअप नंबर खाली बॉक्समध्ये दिलेला आहे। तर कृपासिंधू श्री स्वामी समर्थांचे नाव घेऊन आणि परमपूज्य श्री मोरेदादांना नमन करून आजच्या अनुभव कथनाला सुरुवात करूया। तर आज सर्वप्रथम ज्या स्वामी भक्ताचा अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे त्यांचे नाव आहे सौ अनुराधा पाटील नाशिकेतून, आणि अनुभवाचे शीर्षक आहे श्री स्वामी समर्थांच्या कृपेने ओपन हार्टचा त्रास बरा झाला। अनुराधाताई लिहितात, माझी नात रुही ही 3 वर्षाची आहे। तिला जन्मतः ओपन हार्टचा आजार होता, त्यासाठी लहानपणापासूनच पुण्याला ट्रीटमेंट सुरू होती। आता ती 3 वर्षाची झाली म्हणून डॉक्टरांनी तिचे ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला। त्यासाठी बाहेरचे डॉक्टर येणार होते। त्यासाठी आम्ही घरातील सर्व व्यक्ती आशीर्वादासाठी परमपूज्य गुरुमाऊलींकडे गेलो। 29 जानेवारी रोजी सर्व वृत्तांत परमपूज्य गुरुमाऊलींना सांगितला असता त्यावेळी त्यांच्या वाणीतून शब्द निघाले, ताई एवढ्याशा जीवाची कापाकापी करू नका। तुम्हाला जर 2-3 लाख रुपये जास्त झाले असेल तर तिच्या नावे बँकेत फिक्स्ड डिपॉझिट मध्ये टाका, परंतु ऑपरेशन कधीच करू नका। हे आजार सुद्धा आपण बरे केले आहेत। आजपासून घरी गेल्यावर महामृत्युंजय मंत्राने भरलेले पाणीच तिला द्या आणि ललिता सहस्त्रनाम स्तोत्र डोक्यावर हात ठेवून म्हणा। सेवा मिळाली परंतु प्रश्न मोठा होता। डॉक्टरांची तारीख 8 दिवसावर आली होती म्हणून परत पुणे गाठले। तर डॉक्टरांनी मुलाला तपासून सांगितले, ऑपरेशन अटळ आहे, हे करावेच लागेल, कारण तिचे जे होल 1 सेंटीमीटर आहे। तेव्हा 6 फेब्रुवारीला हजर राहा। पुन्हा एक मोठा अगदी यक्ष प्रश्न आमच्या समोर उभा राहिला, आता करावे तरी काय। परंतु 1 फेब्रुवारीला गुरुवारी सकाळी परमपूज्य गुरुमाऊलींकडे गेले व त्यांनी सांगितले की डॉक्टरांनी ऑपरेशन करावे सांगितले आहेत। त्यावेळी परमपूज्य गुरुमाऊलींनी लगेच एक मंत्र सांगितला व ऑपरेशन सुरू असताना जवळ ठेवण्यास सांगून आशीर्वादाचा नारळ दिला। निश्चित मनाने मी घरी आले व 6 फेब्रुवारीला पुण्याला हॉस्पिटलला रुहीला ऍडमिट करण्यात आले। ठरल्याप्रमाणे 7 फेब्रुवारीला सर्व टेस्ट घेण्यासाठी मुलीला तपासण्यात आले। त्यावेळी 1 स्पेशालिस्ट डॉक्टर होते व दुसरे पुण्याचे होते। ते सारखे इंग्रजीमध्ये बोलत होते, ओ माय गॉड ये क्या हो रहा है, वारंवार हेच शब्द ते बोलत होते। मग त्याचवेळी मला अश्रू अनावर झाले। महाराज हे काय होत आहे काही कळत नाही। सर्व तपासणी झाल्यावर डॉक्टर बाहेर आले व मला आश्चर्याचा धक्काच दिला। म्हणाले, ऑपरेशन आता करायची गरज नाही, कारण तिचे होल फक्त 50% राहिले आहे, त्यामुळे ऑपरेशन करावे लागणार नाही व ते बरोबर भरून येईल, असे सांगितले। त्यानंतर परत जेव्हा डॉक्टरांनी बोलवले तेव्हा आता ते होल पूर्णपणे भरून आले होते। अगदी डॉक्टरांनी सुद्धा कबूल केले की हा खूप मोठा चमत्कार आहे। शेवटी जिथे विज्ञान हरत तिथपासूनच अध्यात्म सुरू होत। श्री स्वामी समर्थांच्या कृपेमुळे आज रुहीची तब्येत फारच ठणठणीत आहे। ही सर्व श्री स्वामी समर्थांची कृपा व परमपूज्य मोरेदादांचा आशीर्वाद। श्री स्वामी समर्थ। तर अनुराधाताई, फारच अप्रतिम असा आपला महाराजांचा अनुभव होता। श्री स्वामींना कृपासिंधू का म्हणतात हे आपल्या अनुभवातून सिद्ध होतं। अशी स्वामींची कृपा आपल्या कुटुंबावर व समस्त भक्तगणांवर होऊ द्या, ही स्वामींच्या चरणी प्रार्थना। यानंतर ज्या स्वामी भक्ताचा अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे त्यांचे नाव आहे श्री श्रीकांत डहाळे औरंगाबाद येथून, आणि अनुभवाचे शीर्षक आहे
असाध्य आजारावर आयुर्वेदातून मात। श्रीकांत सर लिहितात, माझ्या मोठ्या बहिणीचे पती गेल्या 10 वर्षापासून कॅन्सर रोगाने त्रस्त आहेत। ते नागपूर येथे खासगी नोकरी करतात। त्यांची प्रकृती अत्यंत खराब झाली होती। नागपुरातील प्रसिद्ध डॉक्टरांनी सुद्धा आता काही खरे नाही असे सांगितले होते, आणि त्याच वेळेस त्यांच्या बंधूंनी सुद्धा जबाबदारीतून अंग काढून घेतले। आता फार मोठा प्रश्न माझ्या बहिणीसमोर उभा राहिला होता। आम्ही त्यांना औरंगाबाद येथे आमच्या घरी आणले। आमचे केंद्र प्रतिनिधी व एका सेवेकऱ्याच्या मार्गदर्शनानुसार सप्तरंगी वनस्पती व रानभेंडीची मुळी उगाळून सकाळ संध्याकाळ व सोबतच बिटाचा रस व मेथीचे दाणे भिजवून दुधात उकळून देणे सुरू केले। आज 2 महिने झाले। त्यांची प्रकृती उत्तम होत असून जीवनात नवीन आशा निर्माण झाली आहे। हे सर्व परमपूज्य गुरुमाऊलीच्या आशीर्वादामुळे शक्य झाले। श्री स्वामी समर्थ। तर श्रीकांत सर, फारच अप्रतिम असा आपला महाराजांचा अनुभव होता। अशीच महाराजांची कृपा समस्त भक्तगणांवर होऊ द्या, ही स्वामींच्या चरणी प्रार्थना। तर श्रोते हो, हे होते श्री स्वामी समर्थांचे भक्तांना आलेले दिव्य अनुभव। आपणासही असे काही अनुभव आलेले असल्यास आम्हाला ईमेलद्वारे अथवा अनुभवाचे व्हिडिओ रेकॉर्ड करून व्हॉट्सअपद्वारे पाठवा। आम्ही तुमचा अनुभव तुमच्या नावासहित प्रकाशित करू। आमचा ईमेल ऍड्रेस आणि व्हॉट्सअप नंबर खाली बॉक्स मध्ये दिलेला आहे। सर्व स्वामी भक्तांना एवढीच कळकळीची विनंती आहे की महाराजांची महती इतर भक्तांपर्यंत पोहोचण्यासाठी या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।